हाय एवरीवन, वेलकम टू माय चैनल। कशे आहात तुम्ही सगळे। तर आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे पूर्ण किचन डीप क्लीनिंगवर। तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। मला एक दोन कमेंट आलेला की प्लीज डीप क्लीनिंगचा किचनचा व्हिडिओ शेअर करा। आणि खरंच माझ्या किचनची आता अवस्था खूप वाईट झालेली आहे, त्याला एक रिझन आहे, मी तुम्हाला पुढे सांगते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं तुम्ही कमी इफर्ट्समध्ये तुमचं किचन असं पूर्ण छान डीप क्लीन करू शकतात। काही मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्याने तुमचा टाइम वाचेल, तुमची मेहनत वाचेल। तर हे जी तुम्ही हालत बघताय सगळी माझी किचनची झालेली आहे, आणि ट्रॉलीज देखील खूप खराब झालेल्या आहेत, आणि जी वरची टाईल असते तिच्यावर पण खूप जास्त ऑइल उडलेलं आहे। तर मी इथे त्याआधी क्लीन करण्याआधी जो किचन आहे तो पूर्ण खाली करून घेते, म्हणजे जे पण माझे डब्बे ऑइल्स वगैरे तिथे ठेवलेलं आहे सगळं मी इथून काढून घेणार आहे, जेणेकरून मला क्लीन करताना काहीही इथे अडथळे येणार नाही, नाहीतर मग त्या ऐन वेळेला हे सगळं आवरावं लागतं। म्हणून मी पूर्ण आधी खाली करून घेते आहे इथे। आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ऑइलवर बसलेला आहे। रिझन आहे हा एक्झॉस्ट फॅन, कारण हा महिन्याभरापासून बंद झालेला होता, त्यामुळे जे सगळं ऑइल होतं ते इथेच जात होतं, आणि जे ऑइल उडतं ते बाहेर जायला इथे व्यवस्थित जातच नाही हवा नसल्यामुळे। सो अशा काही रिझन्स आहेत त्याने हे एवढं खराब झालेलं आहे। आणि यासाठी काही गोष्टी लागणार आहेत आपल्याला। तुम्ही कापड घेऊ शकतात, माझ्याकडे वाईप्स आहेत म्हणून मी वाईप्स घेते। एक माझ्याकडे जुना वाईप आहे जो मी स्टार्टिंगला यूज करेल, जेणेकरून तो ऑलरेडी खराब आहे, सगळं ऑइली त्याच्याने निघून जाईल। आणि एक मॅजिकल लिक्विड, ॲज युजल मी प्रत्येक वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते की हे लिक्विड तुम्ही बनवून ठेवा, आणि इतकं इझी टू यूज आहे आणि आपण DIY त्याला बनवू शकतो। त्यासाठी मी इथे एक स्प्रे बॉटल घेतली आणि त्याच्यामध्ये मी जो बेकिंग सोडा आहे तो मी घालते आहे। आता किचन एवढा मोठा, एवढी मोठी वॉल मला क्लीन करून घ्यायची आहे, त्यामुळे मी जवळजवळ 1.5 चमचपर्यंत मी जो बेकिंग सोडा असतो तो मी या बॉटलमध्ये टाकलेला आहे। आणि जे डिशवॉश लिक्विड असतं ते मी त्यात थोडं टाकून घेतलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं इंग्रेडियंट म्हणजे हे जे व्हाईट कुकिंग व्हिनेगर असतं हे तुम्ही घ्यायचं आहे। मला एकदा मागे कमेंट आलेली की जी छोटी बॉटल असते तर तुम्ही म्हणजे कुठलंही कुकिंग व्हिनेगर तुम्ही यूज करू शकतात, पण ही जी पर्टिक्युलर बॉटल आहे ती 1 get 1 अल्वेज फ्री असते, त्यामुळे ही 50 रुपयाच्या आत तुम्हाला एवढी मोठी बॉटल मिळून जाते। आणि क्लिनिंगसाठी आपल्याला थोडं जास्तच टाकावं लागतं। तर जवळजवळ तुम्ही बघितलं, मी खूप सारं जे व्हाईट व्हिनेगर आहे ते यात ओतून घेतलेलं आहे, आणि त्या बॉटलमध्ये नंतर मी पाणी घालून घेतलेलं आहे। चांगलं शेक करून मी सगळ्याकडे स्प्रे करून देते। आणि ट्रस्ट मी, तुम्ही साबण घ्याल किंवा तुम्ही घसणीवर जर तुम्ही डिशवॉश लिक्विड जरी घातलं आणि हे घसून काढलं ना, तुमची घसणी खराब होऊन जाईल आणि तुमचं सगळं इतकं ग्रीसी ग्रीसी ऑइली ऑइली होऊन जाईल। पण जर तुम्ही हे लिक्विड यूज केलं ना तर मी तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे तुमच्या एका वाईपमध्ये तुमचं डायरेक्ट ती जी टाईल असते ती क्लीन होऊन जाते। त्यामुळे हे जे मिश्रण आहे, हे लिक्विड आहे, तुम्ही नक्की बनवा घरात। व्हाईट व्हिनेगर कुकिंगसाठी नाही तर क्लिनिंगसाठी नक्की यूज करत जा। सो मी इथे तुम्ही बघू शकतात, म्हणजे एवढे डार्क तिथे डाग पडलेले होते, आणि ते पण सगळे अगदी बारीक अशा घिसणीने मी घसून काढते आणि ते निघून गेलेले आहेत। आणि हे जे फिल्टर आहे पाण्याचं तर ते अगदी म्हणजे गॅसच्या थोड्या साईडलाच वर आहे, म्हणून तिथेही खूप ऑइल बसतं। मी त्याच्यावर एक नेहमी एक जो कागद असते तो टाकून देत असते, जेणेकरून सगळं ग्रीस त्यावर बसेल, आणि मग महिन्यातून कापड मी जो कागद असतो तो चेंज करून घेत असते। तर इथे वर चढून सगळं 4 वेळा वर खाली करून पुसून टाकलं, पण ज्या लोकांकडून चढलं जाणार नाही त्यांच्यासाठी जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं वायपर असेल जे माझ्याकडे आहे, तिथे तुम्ही एखादा कापड लावा नाही तर वाईप्स लावा, आणि अशा पद्धतीने देखील तुम्ही क्लीन करू शकतात। आणि स्प्रे बॉटलने वरपर्यंत स्प्रे जात असतो, म्हणून आधी स्प्रे मारायचा 1-2 वेळा आणि त्याला छान तिथे मेल्ट होऊ द्यायचा, आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करून घेऊ शकतात। आणि हा जो फॅन होता यावरही मी हेच लिक्विड मारणार आहे, 1-2 वेळा मारेल, म्हणजे जे ग्रीस त्यावर जे खूप ऑइल बसलेलं आहे ते सगळं निघून जाईल। आणि हे हँकी टांगण्यासाठी इथे एक होल्डर आहे, तुम्ही बघू शकतात, आणि याच्यावर सुद्धा एवढं जास्त ऑइल तिथे चिकटलेलं आहे। आणि म्हणून किचन फक्त ऑइलमुळेच जास्त खराब होत असतं, आणि सगळे फिल्टरचे जे वायर्स आहेत सगळं माझं खराब झालेलं आहे, बटन्स खराब झालेले आहेत, त्यामुळे मी सगळ्यांवर फक्त हेच लिक्विड मारते। मला इथे थोडंही दुसरं काही करण्याची किंवा जास्त घसण्याची गरज पडलेली नाही आहे, अगदी नॉर्मल अशा मी जास्त न जोर लावता मी हे घसून घेतलेलं आहे आणि नंतर वाईप करून घेते आहे।
स्विच क्लीन करत असताना नेहमी काळजी घ्या की तुम्ही स्विच व्यवस्थित बंद केलेला आहे किंवा तो क्लीन करता करता चालू होता कामा नाही, नाहीतर तुम्हाला शॉक लागू शकतो. आणि हे किचनच्या म्हणजे गॅसच्या खूप जवळ असल्यामुळे ना हे खूप जास्त खराब होत असतं. म्हणून मी इथे जो टूथब्रश असतो त्याच्याने कानाकोपरा क्लीन करून घेते, कारण डीप क्लीनिंग यालाच म्हटलं जातं, नुसतं वाईप करून चालणार नाही. आणि हे बटन्स वगैरे तुम्ही आधी स्टार्टिंगला बघितले असणार, खूप जास्त खराब होते आणि जस्ट एक नॉर्मल वाईपने हे सगळे निघून गेलेत. माझा एफर्ट्स फक्त जर म्हणायचा असेल इथे तर माझा एफर्ट्स फक्त ह्या लिक्विडमुळे माझा कमी झालेला आहे. आणि आता जे काही उरलेलं बाकी होतं ते मी सेम पद्धतीने इथे क्लीन करून घेणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं काम करत असताना मेक शुअर की तुम्ही ब्रेकफास्ट केलेला असणार, नाहीतर तुम्ही एवढे दमून जाणार हे सगळं झाल्यानंतर आणि तुमचा पूर्ण दिवस हा दमलेला जाईल. त्यामुळे तुम्ही काहीतरी खाल्लेलं असलं पाहिजे आणि मध्ये गॅप घेऊन पाणी प्यायला विसरू नका, नाहीतर 2 तास 3 तास असेच आपले निघून जातात आणि आपण पाणी पिणं देखील विसरून जातो. सो मेक शुअर की तुम्ही एकदा थांबून पाणी पिऊन घ्या. सो मी इथे जे माझं खालचं पण आहे जे जास्त ग्रीसी झालेलं आहे ते मी थोडं घासून काढेल आणि हे लिक्विड मारून देईल आणि नंतर डायरेक्ट त्याला धुवूनच काढेल मी. रोजच आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असतो आणि रोजच त्याला क्लीन करत असतो, पण ज्या पद्धतीने आपण एक दिवस पूर्ण त्याला क्लीन करायचं ठरवतो तर त्यांचा खूप दोघांमध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणून ज्याही दिवशी डीप क्लीनिंग करायचं ठरवलं त्या दिवशी पूर्ण कानाकोपरा हा क्लीन झालाच पाहिजे, मग ते टॅब असो किंवा सिंक असो. तर मी ते सगळं इथे घासून काढते. ह्या गोष्टींसाठी खूप आपल्याला प्रिपेअर व्हावं लागतं की मला एवढं मोठं काम करायचं आहे, पण बस एकदा माइंडमध्ये आलं की आणि आपण करायला लागलो की मग काही वाटत नाही. साईडला मस्त तुमचं आवडीचं म्युझिक लावून द्या आणि तुम्हाला जी एनर्जी येईल काम करायला ती काहीतरी वेगळीच असणार आहे. आणि हे एक माझं होल्डर आहे ॲक्च्युली, तर मी त्यात घसणी वगैरे ठेवत असते आणि एवढं सगळं क्लीन करून मी याला तर नाही विसरू शकत, म्हणून मी यालाही क्लीन करून घेते. आणि खूप दिवसापासून हे माझ्याकडे आहे, म्हणजे त्याची क्वालिटी माहीत नाही एवढं पण काही हे नाही, पण ते व्यवस्थित स्टक होऊन जातं आणि माझं काम चाललं आहे त्याच्यामुळे. आणि जे कोपरे आहेत जे जास्त सिंकच्या इकडे ते सगळे खराब होऊन जातात, त्यामुळे मी सिंकचे सगळे कोपरे घासून काढलेले आहेत. कारण आज घासून काढल्यानंतर मग जेव्हा आपण भांडे घासत असतो तेव्हा जस्ट एक नॉर्मल आपण घासून काढत असतो, पण आज मी त्याला पूर्ण असं क्लीन करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे हार्ड वॉटर येत असेल तर तुम्ही जी पितांबरी असते तुम्ही पितांबरीने देखील सिंक किंवा जे टॅब असतात नळ असतात ते तुम्ही क्लीन करू शकतात. आणि इथे बघता बघता माझं सगळं काही क्लीन झालेलं आहे. आता वरचा जो भाग आहे तो माझा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि आता फक्त उरला आहे तो हा एक्झॉस्ट फॅन वरची साईडचा, कारण याला मला क्लीन करायचं आणि याच्यातून एवढी जास्त जी ऑइल आहे ते निघणार आहे. बाकी या ज्या टाईल्स आहेत तुम्ही बघू शकतात, पहिले किती जास्त जे येल्लोईशपणा त्यावर आलेला होता आता सगळं क्लीन झालेलं आहे. आणि त्यानंतर लास्ट उरणार आहे ट्रॉल्या. सो मी इथे हा जो फॅन आहे याला मी एक असा कापड घेतला आहे, तो कापड की मी हा माझं फॅन पुसून झाल्यावर डायरेक्ट मी याला टाकून देणार आहे, कारण की त्यात त्याच्या ज्या स्ट्रिप्स असतात त्यावर एवढं जास्त ऑइल बसलेलं असतं की अगदी तिथे थेंबचा थेंब तयार झालेला असतो. तुम्हाला दाखवेल मी लास्टला. तर मी ते जेवढं माझ्याने जोर लागतोय तेवढं मी याला क्लीन करते आणि मी जास्त डीप क्लीन याची करणार नाही आहे. हे तुम्ही बघू शकतात किती जास्त त्याच्यात ऑइल असतं आणि जस्ट मी नॉर्मल 4-5 वेळा असं खरडून काढलं आणि एवढं ऑइल त्यामध्ये निघलेलं आहे. आणि ते काम झाल्यानंतर माझं अगदी थोडंसं काम उरलं आहे. किचन ट्रॉला मी डायरेक्ट आतमधून इथे क्लीन करत नाही आहे, फक्त बाहेरून क्लीन करते आहे. आणि त्यासाठी मी आधी एक कोरडा कापडाने जे काही आपलं पीठ उडलेलं असतं किंवा हात वगैरे लागलेले असतात ते सगळं मी फक्त कोरड्या कापडाने आधी वाईप करून घेते, जेणेकरून मी जेव्हा स्प्रे वगैरे मारेल तर तेव्हा मला परत परत कापड धुवायची गरज पडणार नाही. तर हे एक महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट असं करण्याआधी एक कोरड्या कापडाने त्याला वाईप करून घ्या, म्हणजे धूळ किंवा पीठ वगैरे जे पडलेलं असते सगळं निघून जातं. आणि तुम्ही बघू शकता तिथे खूप जास्त तेलाचे हात लागलेत, पीठाचे हात लागलेत, कारण की काम करताना ह्या सगळ्या गोष्टी तर होतच असतात.
जर तुम्ही डायरेक्ट याला पुसून किंवा ओल्या कापडाने जर करायचं समजलं किंवा तुम्ही घासणीने घासून काढताय तर त्याला स्क्रॅचेस जातील. म्हणून मी प्रत्येक वेळा सांगते आणि आता मी व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून खूप वेळा सांगते की हे लिक्विड तुम्ही घरी बनवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात एवढे ऑइली हात माझे लागलेले होते आणि मी हे स्प्रे मारून घेतलेला आहे आणि 2 मिनटं तो थोडा जरा सेट झाल्यावर पुसायला सुरुवात केलेली आहे. आणि एक नॉर्मल वाईप मी फक्त इथे मारून घेते आणि सगळे जे काही पाण्याचे डाग होते, जे काही तेलाचे डाग होते, हे सगळे याने निघून जातात. तर मी बस इथे माझं शेवटचं काम आता एन्जॉय करते आहे सगळं क्लीन करून. आणि हे झाल्यावर मी एक नॉर्मल हा वाईप वॉश करून एक नॉर्मल अजून एक वेळा वाईप करून घेणार आहे. आफ्टर द फायनल वाईप तुम्ही बघू शकतात की एक लास्टवाले वाईपनंतर जे तुम्ही जे ट्रॉलीचं चकाकण्याचं जे आहे ना, तर किती छान चकाकता येते. म्हणजे माझं काम इथे हे लास्टचं कम्प्लीट झालेलं आहे आणि माझा रिझल्ट जो आहे तो या ट्रॉलीस तुम्हाला सांगून जातील इथे. सो अशा पद्धतीने माझा मी किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी मी व्यवस्थित सेट करून ठेवलेल्या आहेत आणि ट्रॉलीज असो किंवा सगळा किचन असतो खूप छान दिसतो आहे. आणि मी थोडं सामान थोडा इकडे तिकडे केलेला आहे. हे वरचं पूर्ण छान अगदी टाईल जी आहे ती व्हिडिओत माहीत नाही मला, पण पूर्ण जी डायरेक्ट विजिबल जी पूर्ण क्लीन व्हाईट दिसते छान. आणि इथे मी थोडं आर्टिफिशियल प्लांट ठेवून दिलेला आहे आणि अशा पद्धतीचे डब्बे वगैरे ठेवून इथे मी रचून घेतलेला आहे. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल, माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. म्हणजे तुम्हाला माझे असे व्हिडिओ परत नंतर लगेच बघायला मिळतील. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.